कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, आयसीयू, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संगमनेर तालुक्याच्या चिंचोली गुरवगावचे भूषण सेवानिवृत्त भारतीय सैनिक, दानशूर व्यक्तिमत्व, विद्यार्थी हित जोपासणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व मेजर महेंद्र सोनवणे यांचा 40वा वाढदिवस। संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते, लोकनेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, तसेच शिर्डी लोकसभेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाघचवरे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात साजरा झाला। फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत मेजर महेंद्र सोनवणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला गेला। तर या प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानबडे, मराठी चित्रपट अभिनेते बाळासाहेब ढमाले, युवक काँग्रेसचे सुभाषराव सांगळे, रमेश गफले, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन हौशीराम सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे, पारगाव येथील डॉक्टर DM गडाख, तळेगावचे माजी प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब कांदळकर, शरद भागवत, शरद ढवळे महाराज, सोमनाथ दिघे, ॲडव्होकेट अविनाश गोडगे, ॲडव्होकेट गडाख यांचं राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, वारकरी क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। सुभाष कुमार राय आहेत, ते काँग्रेसचं जे मुख्य ऑफिस दिल्लीचं आहे तिथून आलेले आहेत, मीडियाचे प्रमुख आहेत, सगळ्यांना आता ते आले त्यांना म्हणलं चला एक वाढदिवस करून एक सभा करून। महेश सोनवणेला शुभेच्छा देण्याकरता खरं म्हणजे मी आज धुळे जिल्ह्यात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सभा करत होतो आणि त्यावेळेसच मला जळगावमध्ये रावेरमध्ये फोन आला की वाढदिवस मेजर महेश यांचा वाढदिवस आहे ना, आपण आलं पाहिजे। आता धापळाशी की इथून संगणेला गेलो, संगणेला आता शिर्डीची सभा सुरू झालेली आहे, किती तकदार पर्यंत वाटते मला माहित नाही। तरी पण मी आलेलो आहे आणि महेश सोनवणे यांना शुभेच्छा आपण देतो आहोत की तो वाढदिवस हे काही विचारित नाही, कारण कायम तरुणच येते अजूनही, म्हणजे खूप कमी वयामध्ये आर्मीत जाऊन तर रिटायरमेंट घेतली, खूप कमी वया ते जाऊन धडपड एक मेहनत आहे आणि त्या मेहनतीतून त्यांनी आपली सेवा तर देशाकरता पूर्ण केलीच, पण त्यानंतर अकादमी काढून आपल्या तरुण मुलांना चांगली संधी देण्याचं काम केलंय। आपली दिल्ली तळेगाव भागातले असतील, तालुक्यातले असतील, जिल्ह्यातले असतील, नाशिक जिल्ह्यातले असतील, एक चांगली संधी त्यांना सुद्धा जीवनामध्ये देण्याचं काम त्यांनी केलंय। खरंय की निवडणूक आली की त्यांच्या अंगात येते खरंय, रात्रंदिवस तिथे जागा असतं असं लोक सांगतात, आणि एक मेहनत करण्याची एक पद्धत आहे, सगळ्यांची संवाद साधण्याची पद्धत आहे, त्याच्यातून एक चांगली मदत आपल्याला सुद्धा होत असते। कारण यानिमित्त वय 40 म्हणजे काहीच वय नाही, अजून 40 वय म्हणजे अजून युवक काँग्रेसवाले आमचे 40 वर्षाचे पर्यंत शिवसेना विचारित नाही काय असं असायच, 40 झाले आम्ही काय दिसतातच एक त्याला करायचं काय, त्यामुळे तसं काय विषय नाही। अजून युवक काँग्रेसमध्ये काम करता येईल असे आपले मेजर आहेत, पुढचं आयुष्य त्यांचं खूप आनंदाचं जावं, सुखाचं जावं, कुटुंबियांचं आयुष्य आनंदाचं सुखाचं जावं, याकरता सुद्धा या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा आपण देत आहोत। मला खात्री आहे की अत्यंत यशस्वी जीवन हे पुढील काळात सुद्धा त्यांचं राहील, त्याकरता मी या वाढदिवसाच्या दिवशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो। माजी सभापती अविनाश सोनवणे आणि साईबाबा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर मेजर महेंद्र सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी मेजर महेंद्र सोनवणे यांच्यावर प्रेम करणारे मित्रपरिवार नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते. यावेळी मेजर महेंद्र सोनवणे यांच्या मित्रपरिवारानं त्यांच्या जीवनावर एक गाणंही लॉन्च केलं. दत्तात्रय घोलप, सी न्यूज मराठी, तळेगाव दिघे. सुन बाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.